राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत निवृत्ती वेतन, सुधारित किमान वेतन व इतर मागण्या मंजूर करण्यात याव्या यासाठी जिल्हा कचेरी समोर धरणे देण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करावी, तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करावे आदी विविध मागण्यांसाठी या धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. विष्णू वाघ, सुधाकर सिरसोले, लाला हटकर, लिंबाजी काटे, रामेश्वर डिगरे, शेख चांद, शेख कासम, जीवन चौथे, योगेश पिंगळे आदी सह ग्रामपंचायत कर्मचारी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन 4511 वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी यांना, माननीय नामदार उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन द्यायचं आहे की जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देणं असल्यामुळे आज जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार शिंदेसाहेब यांनासुद्धा एक निवेदन आजच देण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत की ग्रामपंचायत कर्मचारी हा तळागाळातील कर्मचारी या शासनाच्या सर्व योजना ह्या तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम करतो आहे. सर्व कार्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना करावं लागतं, परंतु शासन सतत याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्याकरता हे शासनाच्या निदर्शनात आणून देणं आणि जे आमच्या